शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले जात होते. आता मात्र थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात आहे. परंतु आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे. त्यासाठी संजय निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संगायो व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे 15 जून 2024 पर्यंत जमा करावीत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी. विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हा अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाचे संजय गांधी शाखा अथवा गाव तलाठी यांच्याकडे जमा करावीत असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे.